महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। मुंबई मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तिसऱ्या टप्प्याची बैठक पार पडली। या बैठकीत संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे असं मत संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेण्यात आलंय। बैठकीला दानवे आणि खैरेंना न बोलवता आढावा बैठक संपन्न झाली आहे। संभाजीनगरातील शिवसैनिकांचा कौल चंद्रकांत खैरे यांच्याकडे जास्त असल्यामुळे अंबादास दानवे यांची नाराजी दिसून येते आहे। अंबादास दानवे पत्रकारांशी बोलताना सांगितलंय की पक्षप्रमुख उद्धवजी जो निर्णय घेतील तोच मला मान्य असेल। पक्षांतर्गत होणाऱ्या दानवे आणि खैरे यांच्या वादात आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील हा येणारा काळच ठरवू शकेल। प्रेझेंटेशन आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना भवनात घेऊन बऱ्याच वेळ दाखवले आहे। बीजेपीला आता विकासाचा मुद्दा म्हणत होते, सबका साथ सबका विकास, मोदी की गॅरंटी, क्या गॅरंटी है? महंगाई की गॅरंटी है मोदी की सरकार? बेरोजगारों की गॅरंटी है मोदी सरकार? ये सरकार की गॅरंटी ये है, इसलिए जिससे लोग उनको वोट नहीं दे सकते, इसलिए इस प्रकार का राम मंदिर का मुद्दा उठाया जा रहा है। राम मंदिर का बीजेपी का क्रेडिट नहीं है, राम मंदिर तो सुप्रीम कोर्ट के माध्यम से हुआ है, बीजेपी ले रही है, लेकिन जनता जागरूक है, जनता को ये सब पता है। काम पक्ष प्रमुख हंस है, महाजोति काम ने प्रस्ताव कोणतेही पक्ष कोणताही ठेवत असतात, पण ते शेवटी चर्चेतून याच्यातून मार्ग निघत असतात। त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या विषयात निश्चित चर्चेतून मार्ग निघत। बिलकुल चुकीची भूमिका नाही, कारण सरकार ज्या पद्धतीनं दुटप्पी भूमिका घेतं, एकीकडे आरक्षण देऊ म्हणतंय, यात 30 दिवसात देऊ म्हणतंय, 60 दिवसात देऊ म्हणतंय, सातत्यानं मुदत वाढवतोय, कशा पद्धतीने देऊ हे सुद्धा सुस्पष्ट करत नाही। मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे, मात्र हे आंदोलन आता राज्यातील घराघरात पोहोचलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील जी भूमिका व्यक्त करतात, मला असं वाटत नाही या भूमिकेला 8 आरक्षण मिळालं पाहिजे। आमचं सातत्यानं एक सहकार्य आणि पाठिंबा राहत आलेला आहे। हिंदी में जाना बोलते महाराष्ट्र में लड़ेंगे और हमको उम्मीद है कि हम कम से कम 40 जगह लोकसभा के हम जीत सकते, ये हमारी स्थिति है, इसके लिए हम तैयारी करेंगे। सीटों का बंटवारा बड़ा मुद्दा होगा तीनों पार्टियों में, किस सिचुएशन पहुंचा, क्या शिवसेना में कितना आंकड़ा होगा या फिर कोई मुद्दा नहीं होगा, ये मीडिया का मुद्दा है, हमारे कोई पार्टी में कोई इसमें मतभेद नहीं होंगे। हमारा सरकार राज्य सो क्यों केंद्र सो पूर्णपणे अपयशी है, म्हणून भावनिक मुद्दे घेऊन धार्मिक मुद्दे घेऊन लोकांना भडकवायचं किंवा भ्रम निर्माण करायचा आणि त्यांच्यासमोर एक असं चित्रपट उभं करायचं की हेच म्हणजे जीवन। त्यामुळे आज बेरोजगारांचे ताते, महाराष्ट्र धगधगतो आहे, महाराष्ट्र धगधगतो आहे आणि यांच्या सगळ्या या वागण्यामुळे धगधगतो। तुम्ही सातत्यानं आश्वासनं देत राहता, तारखा तुम्ही देता आणि पूर्ण करत नाही आजपर्यंत, ही त्यांची पद्धत आहे। 15 लाखापासून चुकवायची, सगळे जुमले करायचे, बस वेळ मारून द्यायची। आदरणीय उद्धवजींना सतवणारा हा शब्द वापरतो बरं का? राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार करत असताना आणि त्यात कोविड सारखा तेव्हाही तुम्ही राजकारण केलं आणि त्यानंतर कुठे जरासा काळ नाही तर तुम्ही ताबडतोब एसटी महामंडळ विलीन करा, काय झालं त्याचं तुम्ही पण गप्प राहता सगळे जण बरं का? हे सगळे मुद्दे आहेत, बेरोजगारांचा तांडाव वाढतोय। काल परवा यवतमाळमध्ये 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 1200 अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या त्या जिल्ह्यात केल्या गेल्या वर्षभरात विदर्भामध्ये। शेतकरी आत्महत्या करतायत, बेरोजगारांचे तांडे उभे राहत आहेत आणि समाज मन ढवळून निघालंय जाती पातीच्या आयोजना। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।